आणि अँटिलिया समोर ठेवलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी परमवीर सिंग हेच मास्टरमाइंड असल्याचं कळलं होतं असा जबाब दिलाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी समोर. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये त्याची नोंदही करण्यात आली आहे. अँटिलिया समोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमवीर सिंग दिशाभूल करत होते, कारण या प्रकरणामध्ये त्यांचे सहकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होतं आणि सिंग हेच त्याचे मास्टरमाइंड आहेत असं आपल्याला कळलं होतं. म्हणून त्यांना आयुक्त पदावरून हटवण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर त्यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आणि नैतिकता म्हणून आपण आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला असं अनिल देशमुख यांनी सांगितलंय असं ईडीनं आपल्या आरोप पत्रामध्ये नमूद केले. आणि पोलिसांच्या बदल्यांमधील हस्तक्षेप, सचिन वाझे यांची नियुक्ती आणि त्यावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यामुळे गृह खात्यामधल्या तत्कालीन कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आलाय. पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी ही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख देत होते असा जबाब गृह खात्याचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिला. तर अशी यादी परिवहन मंत्री घेऊन येत होते असं सांगून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनिल परब यांच्याकडे बोट दाखवलं. त्यातच सचिन वाझेंच्या फेरनियुक्तीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह 3 मंत्र्यांचा दबाव होता असा गौप्यस्फोट करून परमवीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली. तर पोलिसांच्या पोस्टिंगसाठी लॉबिंग सुरू असल्याचा रिपोर्ट तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी पाठवला होता. त्यावर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती, पण जयस्वाल यांच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही असा जबाब सीताराम कुंटे यांनी दिला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.